संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी राहुरीची माहेरवाशीन आई तुळजाभवानी पालखी मंदिरामध्ये अरुण तनपुरे आणि सुजाता तनपुरे यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली. नवरात्रोत्सवात रोज पहाटे सुजाता तनपुरे या स्वतः देवीच्या मूर्तीची सजावट करत असतात, तर देवीला घालण्याच्या हारांची सवाद्य मिरवणूक काढून अरुण तनपुरे यांच्या हस्ते देवीला हार अर्पण करण्यात आला. यावेळी मंदिराची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. आरतीनंतर सर्वांच्या वतीनं अरुण तनपुरे यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष आसाराम शेजूळ, राहुरी तेली समाज तालुका अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे, तेली समाज शहराध्यक्ष संजय पन्हाळे यांनी केला. तेली समाज उपाध्यक्ष रामतात्या इंगळे, हरिभक्तपरायण गोकुळ महाराज शेजूळ, गंगाधर शेजूळ, सुरेश धोत्रे, रमेश शेजूळ, नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन ढवळे, उपाध्यक्ष लोखंडे, राजूभाऊ इंगळे, श्रीकांत शेजूळ, कैलास शेजूळ, ऋषिकेश सोनवणे, विशाल शेजूळ, दत्तात्रय ढवळे, काकडे पाटील, बाळासाहेब शेजूळ, बाळासाहेब जाधव, दिलीप तनपुरे यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. माळीच्या निमित्तानं त्या दोघांच्या हस्ते देवीची आरती या ठिकाणी झालेली आहे. बऱ्याचशा महिला आणि पुरुष भाविक या ठिकाणी आलेले आहेत. दर्शनात अत्यंत चांगला सोहळा 9 दिवस या ठिकाणी चालतो. आजच्या या नवरात्रीच्या तिसऱ्या माळीच्या निमित्तानं सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझी दोन सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.